आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणात 70,000 क्युसेक पाण्याची आवक होत असून असाच पाऊस व आवक वाढल्यास कोयना धरणाच्या पायथ्याग्रहातून पाणी सोडण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाने कोयना धरणात 60 TMC पाणीसाठा झाला असून कोयना नदीची पाणी पातळीही वाढली आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयनेत 176 mm तर नवजा येथे 236 mm, महाबळेश्वरला 245 mm पावसाची नोंद झाली आहे। कराडजवळही कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तसेच कृष्णा नदीवरील कोडसी बंधाऱ्यावरूनही पाणी वाहू लागले आहे। आज सकाळपासूनही कराडसह शहर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे।